आपल्या वतीनं अहमदपूर शहरामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या आक्रोश मोर्चाच्या अनुषंगानं आपली काय भूमिका, म्हणजे याच्या मागची पार्श्वभूमी काय आणि या आक्रोश मोर्चाच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? नमस्कार. मी सर्वप्रथम मुस्लिम समाजाला आवाहन करतो की उद्या 23 तारखेला दुपारी 3 वाजता शमशा मस्जिद येथून आपल्याला निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालय या ठिकाणी जायचंय. रामगिरी महाराज त्यांनी काही दिवसापूर्वी एक मुस्लिम समाजा आमचं जे ही आहे त्याच्या विरोधामध्ये त्यांनी वक्तव्य केले, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याच्या निषेधात ही आम्ही मोर्चाचं आयोजन केलं होतं. 2 दिवसापूर्वी लातूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या विरोधामध्ये. परंतु आमची मागणी होती की गुन्हा दाखल झाला आहे परंतु त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, कारण की महाराष्ट्रामध्ये आणखीन वातावरण चिघळू नये की आम्ही ज्यांच्यामुळे आम्ही या इस्लाम धर्मामध्ये जन्माला आलो, इस्लाम धर्म काय आहे हे आम्हाला ज्यांनी दाखवलं आम्हाला समजलं ते आमचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल त्यांनी खालच्या पातळीवर अशब्द वापरून त्यांच्यावर टीका केलेली आहे. त्यांच्या निषेधात आम्ही उद्या अहमदपूर शहरामध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तर तुमच्या न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला एवढंच मुस्लिम समाजाला सांगायचं की पण उद्या दुपारी 3 वाजता शमशा मस्जिद या ठिकाणी घेऊन जास्तीत जास्त संख्येनं आपण जेवढे या ठिकाणी ग्रामीण भागातून अहमदपूर शहरातून जास्तीत जास्त संख्येनं मुस्लिम समाजाने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या ठिकाणी मी करतो.